अध्यक्ष महोदय आपण बघितलं 6, 7, 8, 9 5 दिवसाच्या करता हवामान खात्याने जाहीर केलेलं होतं की अवकाळी पाऊस पडेल, गारपीट होईल, सोसायट्याचा वारा सुटेल आणि कुठे होईल, कुठल्या भागात होईल हेही अंदाज वर्तवलेले होते। अध्यक्ष महोदय, बहुतेक जणांनी माहिती घेतलेली आहे सभागृहातल्या, अक्षरशः ह्या पावसाने गारपीटीने पिकं भुईसपाट झाली। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये गहू असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, त्या संदर्भात हरभरा असेल, तिथे द्राक्षे असतील किंवा संत्रे असेल, आंब्याचा मोहर असेल, कांदा घेतलाय, मका असेल। अध्यक्ष महोदय, ज्वारी, ज्यांची उशिरा ज्वारी निघाली त्यांची ज्वारी असेल। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेवढंच नाही, विजा लावून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेंढ्या त्या देखील मृत्युमुखी पडल्या, काही त्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील ह्याच्यामध्ये फटका बसलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहता अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय, त्याला काही सुचत नाही की आपण काय करावं, कसं करावं। ते सगळ्या गव्हाचे प्लॉट झोपलेत, त्याच्यावर तो झोपतोय, स्वतःच्या तोंडाला मारून घेतोय, आत्मक्लेश करतोय। अशा प्रकारची अध्यक्ष महोदय परिस्थिती अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलेली नव्हती आणि हातातोंडाशी आलेला। अध्यक्ष महोदय, म्हणजे द्राक्ष मार्केटला चाललेली होती, आता कुठेतरी गहू त्या ठिकाणी घरात येणार होता, बाकीची पिकं, भाजीपाल्याचं नुकसान झालं, कोथिंबीर तर फुकटच विकायला लागलेली आहे। एवढं प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष महोदय की आपण ते इमॅजिन करू शकत नाही। त्या संदर्भामध्ये सरकारने व तातडीनं सरकार काय त्याच्यामध्ये मदत करणार आहे, त्याच्यातून केंद्र सरकारची टीम तातडीनं बोलवणार का? सन्माननीय विरोधी पक्षनेते, या विषयाचा स्थगन प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे। मला वाटतं प्रश्न, अहो 2 मिनिटं थांबा, ऐकून घ्या ना, असं काय मी बोलायला देणार नाही असं म्हणालो आहे का? 2 मिनिटं ऐकून घ्या। तर आपण स्थगन प्रस्ताव या विषयातला दिलेला आहे, प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर मी सदनवरती निर्णय देईन आणि विषयाचं गांभीर्य समजून आपल्याला त्यावेळेला 2 मिनिटं बोलायला देतो। आता आपण प्रश्नोत्तर चालू करू। चला चला आता प्रश्नोत्तर घ्या। नाही, प्रश्नोत्तर अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला अध्यक्ष महाराज, प्रश्नोत्तरही तेवढंच महत्वाचं आहे। पूर्ण शेतकऱ्यांची पिकाची राख रांगोळी झाली, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं अध्यक्ष महाराज, याच्यापेक्षा मोठं काय होऊ शकतं? 57 मागे आमचा एवढाच अर्थ अध्यक्ष महाराज की हे सगळं कामकाज बंद केलं पाहिजे। आज शेतकऱ्यांच्या बद्दलची सरकारची नेमकी भूमिका काय? कारण की मागच्या आठवड्यात अध्यक्ष महाराज, कांद्याच्या पिकाच्या शेतकऱ्यांचा असेल, कापसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, नाना पटोलेजी, मी तुम्हाला मुद्दा विषयाचं 97 ही माझ्याकडे दाखल आहे। आपण सभागृहाचा वेळ त्याच विषयासाठी वारंवार खर्च करणं योग्य नाही। हा महत्वाचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे। ज्या वेळेला 57 वरती आपण निर्णय देऊ त्यावेळेला तुम्ही बोला। चला आता पुढे जाऊया, प्रश्नोत्तर घ्या। त्यावेळेला बोला, तुम्हाला मी सांगितलं 97 वेळेला देतो म्हणून, 97 वेळेला देतो, तुम्हाला बोलायला देतो, तुम्हाला बोलायला देतो। चला नाना, आपल्याला बोलायला देतो। आता प्रश्नोत्तर आपण 4 मिनिटं ऑलरेडी घेतले आहेत, बोला। माझं थोडं ऐकून घ्या अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, माझं एवढंच म्हणणं आहे, मागच्या आठवड्यातही अध्यक्ष महाराज या सगळ्या विषयावर चर्चा झाली। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना मी शेतकऱ्यांची लाईन कापत नाही। मी नागपूर विभागात 9,957 शेतकऱ्यांची शेतीच्या पंपाची लाईन कापली गेली। कापसाचा आम्ही कांद्याची खरेदी करतोय ही माहिती दिली, अजूनही कांदा खरेदी झाला नाही अध्यक्ष महाराज। कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला अध्यक्ष महाराज, त्याला उलटे रोग लागतात अध्यक्ष, त्या कापसाच्या कापसाला अळी लागतात अध्यक्ष महाराज, त्याला किडे पडतात आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आता त्वचेचे रोग सुरू झाले अध्यक्ष महाराज। आणि ही सगळी हाल अपेक्षित असताना अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण 57 दाखल करून घ्यावा अध्यक्ष महाराज, आणि सगळं कामकाज बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सरकारने निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज। आपण निर्णय द्या अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं ज्या वेळेला अख्खं जग होळी खेळत होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाची होळी झाली, रंग खेळत होतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला अध्यक्ष महोदय। चक्क गाव सुद्धा ह्या आमच्या नाशिक जिल्ह्याचा विकायला काढला शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय। कांदा गेला आणि मका गेला, सगळं सगळं गहू द्राक्ष ना अध्यक्ष महोदय,
ते द्राक्षाचे बाग उखडले गेले त्या आता पांच वर्ष आता जो शेतकरी अडचणीत गेला कारण ते परत बाग उभा करायचा रोपा लावायची वाटोळ झालं साहेब। अध्यक्ष महोदय कांद्याचं तर मी तुम्हाला सांगितलं गुजरात सारख्या राज्यानं 350 कोटी रुपये कांद्याला अनुदान दिलं वाहतुकीचं अनुदान दिलं निर्यातीवरचं अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि एवढं मोठं आपलं राज्य त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याकडे पिकतो अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाही आहेत बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात अध्यक्ष महोदय अतिशय वाईट परिस्थिती जी आहे त्या अवकाळी पावसामुळे आणखीन वाईट झालेली आहे अध्यक्ष महोदय तोंड बडवून घेत आहेत। आज महिला दिन आहे पण ज्यावेळेला आपण ते टीव्हीवर पाहतो शेतकऱ्यांच्या महिला तोंड बडवून घेत आहेत रडत आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा वेळेला मला असं वाटतं की या ताबडतोब याच्यावर काय आपण करणार आहोत सरकार करणार आहे काय कारवाई करणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय पुढचं काम करणं सुद्धा अशक्य आहे। लोक बाहेर गेल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना अडवलं ते आमच्या भारतीताई पवार आरोग्यमंत्री त्यांना अडवलं अध्यक्ष महोदय याच्यावरून आणि आणखीन 2 दिवसातला हा पाऊस याच्यावरून आपण लक्षात घ्या की परिस्थिती किती हाताच्या बाहेर परिस्थिती गेलेली आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची आणि म्हणून ताबडतोब जे आहे आजच्या आज जे आहे अध्यक्ष महोदय सरकारनं या बाबतीमध्ये काय पावलं उचलणार आहे ताबडतोब सांगितलं पाहिजे चर्चा घडून आणली पाहिजे मग गुजरात कशी काय मदत देतो आहे अवकाळीची मदत आपण काय देणार आहोत आणि या द्राक्ष आणि कर्ज आता कर्ज फेडायचं कसं काय सगळंच वाटोळं झालं सगळ्यांचा गहू हाताशी तोंडाशी आलेला गहू जो आहे तो झोपला अध्यक्ष महोदय तोंड पडवून घेताय उपमुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेते सन्मान्य भुजबळ साहेब सन्मान्य नाना पटोलेजी यांनी अवकाळी पावसाच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे या संदर्भात तात्काळ माहिती शासनाने मागवली आहे। एकूण 8 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 13,729 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे। पालघरमध्ये विक्रमगड आणि जवार या भागामध्ये 760 हेक्टरचं आंबा आणि काजूचं नुकसान आहे। नाशिकमध्ये विशेषतः कळवण नाशिक त्र्यंबकेश्वर निफाड या भागामध्ये 2,685 हेक्टर गहू भाजीपाला द्राक्ष आणि आंब्याचं नुकसान आहे। धुळेमध्ये साक्री शिंदखेडा शिरपूर 3,144 हेक्टरचं या ठिकाणी मका गहू हरभरा ज्वारी केळी पपई याचं नुकसान आहे। नंदुरबारमध्ये नंदुरबार नवापूर अक्कलकुवा शहादा तळोदा अक्राणी येथे 1576 हेक्टरचं मका गहू हरभरा ज्वारी केळी पपई आंबा याचं नुकसान आहे। जगाव इथे भुसावळ आणि धरंगाव 214 हेक्टर गहू मका ज्वारी केळी याचं नुकसान आहे। अहमदनगर जिल्ह्यात राहुरी नेवासा अकोले कोपरगाव 4,100 हेक्टर एवढं मका गहू कांदा भाजीपाला असं नुकसान आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा 775 हेक्टर मका गहू कांदा ज्वारी हरभरा याचं नुकसान आहे। नाशिकमध्ये वाशिममध्ये या ठिकाणी 475 हेक्टर 4 तालुक्यांमध्ये गहू हरभरा फळपिके असं एकूण 13,729 हेक्टरचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे। या संदर्भात कालच रात्री सर्व आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानुसार मी आता उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे आता आलेली सगळी माहिती आपल्याला देतो आहे अजून माहिती येते आहे ऐका एवढी घाई कशाला करता मग आता मला बोलावं लागेल की मागच्या काळामध्ये जेव्हा चक्रीवाद आला त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही कशाला पॉलिटिकल बोलायला लावता कशाला राजकीय बोलायला लावता राजकीय विषय नाही आहे हा विषय हा शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे याच्यावर का राजकारण करता या विषयावर राजकारण करू नका हो दे उत्तर हो दे बसा या विषयावर राजकारण करू नका। त्यामुळे अध्यक्ष महोदय आतापर्यंत आलेली ही सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय अधिकची माहिती घेणं चाललंय पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन दुपारनंतर पुन्हा सगळं निवेदन केलं जाईल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।